मी हेच सांगितलेलं आहे की मी आज लिहिलेलं आहे, आमचं काय धर्मेंद्र अभिनेते जे आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाशी आमचं काय व्यक्तिगत भांडण असल्याचं कारण नाही. स्वतः हेमा मालिनी भाजपचा खासदार आहे, सनी देवल फिरोजपूरमधून पंजाबमधून निवडून आले भाजपचे खासदार आहे, त्यांनी 60-70 कोटी कर्ज घेतलं होतं, ते कर्ज ते फेडू शकले नाही म्हणून त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला बँकेने, त्या संदर्भात नोटिसेस काढल्या, ऑप्शन पुकारला, पण 24 तासामध्ये काही सूत्र हल्ली दिल्लीतून आणि त्यांचा ऑप्शन थांबवला गेला, त्यांचा लिलाव थांबवला गेला, त्यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही लावला? नितीन देसाई 2 दिवसापूर्वी त्यांचं स्टुडिओ वाचवण्यासाठी किंवा ते मी कर्ज फेडणार आहे मला अजून मुदत द्या सांगण्यासाठी दिल्लीमध्ये अनेक भाजप नेत्यांना भेटले, महत्त्वाच्या, मी नावं घेत नाही, त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं म्हणतात ते लोकं सांगतात की माझं हे स्वप्न आहे ते वाचवा, त्यांना वाचवलं नाही, ते इथे आले दिल्लीतून आणि त्यांनी आत्महत्या केली, तर आत्महत्या प्रवृत्त केलं. सनी देओलला एक न्याय, कारण ते भाजपचे खासदार आहेत, तुमचे स्टार प्रचारक आहेत, आणि आमच्या नितीन देसाईला महाराष्ट्राचा वेगळा नाही. तुम्ही नितीन देसाईला मरू दिलं, त्याच्या बंगल्या त्याच्या स्टुडिओचं ऑक्शन होऊ दिलं, होऊ देत आहे. नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे मदत मागण्यासाठी गेले होते ही माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, आणि त्याच्यामुळे संजय राऊत जे मृत्यूचं भांडवल करतायत, राजकारण करतायत, त्यांना माझा सवाल आहे, हे खरं आहे की नाही याचं उत्तर द्या. आणि अनेक मराठी उद्योजक जे उद्धव ठाकरेंच्या दरवाजात जाऊन आपण त्यांना त्या ठिकाणी हकलून दिलंय, मदत केली नाही, याची यादी सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करणार आहे.